मित्रांनो, आज आपण माहिती करून घेणार आहोत शेडनेटमध्ये शिमला मिरची या पिकाविषयी। शिमला मिरचीला मार्केट भाव कसा आहे, लागवडीचा खर्च किती आणि उत्पादन किती, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आजचे आपले आधुनिक शेतकरी श्री तुकाराम जाधव साहेब। जाधव साहेब हे पाटबंधारे विभागात इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहेत। त्याचसोबत साहेबांनी शेती देखील आधुनिक पद्धतीने समृद्ध केली आहे। अधिक माहिती प्रत्यक्ष जाधव साहेब हे आपल्याला देतीलच। सुरुवातीचा हिवाळ्याचा जो प्लॉट घेतला होता आम्ही बाजूच्या एकरमध्ये, त्याच्यामध्ये आम्हाला काही 50 रुपये बी भाव मिळाला, काही 40 बी मिळाला, काही 35 बी मिळाला आणि काही 25 बी मिळाला। सरासरी आमचे 6 लाख रुपये त्याच्यामध्ये झाले। नमस्कार मंडळी, माझं नाव दीपक दांडगे, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत पिशोर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद या शिवारामध्ये, आणि या शिवारामध्ये आज आपण थोडक्यात वेगवेगळ्या शेती उत्पन्नाची माहिती घेणार आहोत। त्यासोबत आहे आपल्यासोबत आहे जाधव साहेब, आपण त्यांचं थोडक्यात ओळख पर्जे घेऊ। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव तुकाराम सोनाजी जाधव। बरं सर, थोडक्यात आपली ओळख द्या ना। मी तुकाराम सोनाजी जाधव राहणार पिशोर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबादमध्ये राहतो। माझं नोकरी करतो मी पाटबंधारे विभागामध्ये कॅन इन्स्पेक्टर म्हणून, आणि मला शेतीत पहिल्यापासून आवड आहे। त्याच्यामुळे मी अगोदर शेती 20-25 वर्ष अगोदर मी शेती ऊस आणि याच्यावर जास्त भर होता माझा, ऊस आणि कपाशी। त्याच्यानंतर मला थोडं फळात इंटरेस्ट होता म्हणून मग मी 1998 चिकूचा बगीचा लावला 3-4 एकरचा, आणि त्याच्यात काही केसर, आंबे, राजापुरी, लंगडा वगैरे असे 60-70 झाडं ती लावली। आणि त्याच्यानंतर मी शेतातच घर बांधून माणसाला सुद्धा तिथेच व्यवस्था केली, आणि एक ऊस जास्त असल्यामुळं ते कारखाना नेत नव्हता म्हणून मी स्वतःचं एक क्रेशर टाकून घेतलं होतं गुळबनवाचं। 4-5 वर्ष ते चाललं, पण लेबर अभावी म्हणजे जवळ 25-30 लेबर त्याला रेग्युलर लागतात। 2 वर्षापासून आमच्याकडे हे आलेले पोखराचं, त्याच्यामुळे आम्ही सेंडेड बनवून घेतलं 2, आणि त्याच्यामध्ये आम्ही शिमला मिरची आणि काकडी असे प्रकारची पिकं घेतो। त्याच्यात मुलगा माझा काम पाहतो। आपण बघू शकतात की साहेबांकडे 2 सेडनेट आहे। साहेब, 2 सेडनेट किती एकरामध्ये? आमचे 2 एकरमध्ये 2 एकरमध्ये आहे का? म्हणजे 1-1 एकराचे 1-1 सेडनेट आहे। तर साहेबांनी 1-1 एकराचे असे 2 सेडनेट 2 एकरामध्ये वेगवेगळे केलेले आहे, आणि सेडनेटमध्ये साहेबांनी उन्हाळी शिमला मिरची आणि काकडी या पिकाचे उत्पन्न घेतलेले आहे। तर जाधव साहेबांनी परत 1 एकराच्या सेडनेटमध्ये शिमला मिरचीचं उत्पन्न घेतलेलं आहे। तर त्याची अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया आता शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये। तर मंडळी, आता आपण जाधव साहेबांकडून त्यांनी जो लावलेला शिमला मिरचीचा प्लॉट आहे, उन्हाळी शिमला मिरची ज्यांनी लावली होती, त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात। नमस्कार साहेब। नमस्कार साहेब, मला सांगा जो शिमला मिरचीचा प्लॉट लावला तुम्ही, हा किती क्षेत्रामध्ये आहे? बरं, हा 40 गुंठ्यामध्ये म्हणजे 1 एकरमध्ये लावलेला आहे। बरं, तर साहेब कोणती व्हरायटी सांगता येईल का? प्लॅटिनम का? बरं, तर साहेब सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लागवड केली, तर बाबा शेडनेटमध्येच का निर्णय घेतला लागवड करायचा, म्हणजे आपण बाहेरही त्याची लागवड करू शकतो? शेडवनमध्ये घेण्याचं कारण म्हणजे याच्यात अटॅक कमी येतो आणि याला फोगर वगैरे असतात, त्याच्यामुळे थोडेसे हे होते, आणि तणनाशक पाऱ्याचं म्हणजे याच्यामुळे तण बी कमी होतं आणि अटॅक थोडं प्रमाण कमी आहे अटॅकचं, त्याच्यामुळे लॉंग टाईम उन्हाळ्यामध्ये तर याच्यातच घ्यायला पाहिजे। आणि आता हे जसं तुम्ही लागवड केली, तर एकूण या 1 एकरामध्ये किती रोपं लागले बरं आपल्याला? एकूण 12,000 झाडं लावले आम्ही। 12,000 झाडाची तुम्ही लागवड केलेली आहे। आता हा आपला प्लॉट किती दिवसाचा आहे? हा आता याला जवळपास 3-3.5 महिने झाले। 3-3.5 महिने आणि लागवडीपासून किती महिन्यापर्यंत आपण हा प्लॉट ठेवू शकतो? लागवडीपासून तर त्याचे फळं यायपर्यंत 1.5-2 महिने लागतात। समजा सरासरी 2 महिने धरून चाला तुम्ही, 2 महिन्यापासून त्याचे पीक चालू होऊन जातं, आणि त्याच्यानंतर ते जवळपास 3-4 महिने ते चालतं। काळजी जर घेतली 4 महिने, पण सरासरी 3 महिन्यापर्यंत सरासरी चालतं। एकूण 5 महिने आपण पाच ते सहा महिने ज्याचा कालावधी आहे असतोय। तर आता सुरुवातीला तुम्हाला लागवडीला किती खर्च आला बरं? सुरुवातीला आता रोप त्याचं आमचं 2.40 रुपये आम्हाला इथं येऊन पडलं जागेवर, सरासरी 2.5 रुपयांना घ्या। आणि लागवडीचा खर्च समजा लेबरचा 10-12 लेबर, त्याची पन्नी वगैरे, त्याचे कारण ड्रिप वगैरे ते सगळं आमचं अगोदरच झालेलं आहे, पन्नी वगैरे असं सगळं मिळून समजा असं 50,000-1,000 रुपये तो खर्च, आणि फवारणी वगैरे शेवटपर्यंत 1 लाख रुपये आम्हाला शेवटपर्यंत खर्च येणार। शेवटपर्यत फवारणी शेवटपर्यंत त्याचा 1.25 लाख रुपये तुम्हाला याचा खर्च येणार।
तो आजपर्यंत आपण किती मिरचीचा तोडा केला साहेब? आतापर्यंत आम्ही 7 तोडे झाले याच्यात, 6 तोडे आता व्हायची आहे, 5 तोडे त्याचे पूर्ण झालेले आहे आणि एका तोडीला सरासरी 22-23 क्विंटल 25 क्विंटल माल तो निघतो. बरं, म्हणजे 22 क्विंटल एका तोड्याला हा माल निघत असतो. 22-25-30 पर्यंत भी जातो एखादा तोडा. आता हा जो माल आहे तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला देतात की तुम्ही स्वतः मार्केटमध्ये नेतात? आम्ही एक जे शेतकरी आमच्या इथलचे शिमला मिरची घेणारे 25-30 लोक, आमचं सगळ्यांचं एक गट तयार झालेला आहे आणि आम्ही व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट करून एका जणाच्या मार्फत तो माल विक्री करतो. एकच जण त्याच्याचे भाव ठरवणार आणि जागेवरती लोक व्यापारी येतात. संपूर्ण शेतकरी एकाच व्यापाऱ्याला जागेवरती? एका व्यापारी नाही, व्यापारी वेगवेगळे असतील परंतु भाव ठरवणारा एकच माणूस ठेवलेला आहे. आणि माल जागेवरून देतो? जागेवर कुठेही माल नेण्याची वगैरे मार्केटला आम्हाला जायची गरज नाही, इथंच घेतात ते लोक. बिलकुल बिलकुल. ही आपण उन्हाळ्यामध्ये लावली होती? उन्हाळ्यात लावली. तर याचं मार्केट आपल्याला कसं पडलं बरं, म्हणजे आपल्याला याचं काय म्हणून आपण फायदा कसा झाला आपल्याला? ह्या वर्षी लॉकडाऊन संपल्यानंतर जवळपास सगळ्या पीक म्हणजे काकडी जरी असली आणि सिमला जरी असली त्याचे भाव पडलेले नाही. मिरची, साधी मिरची सुद्धा आहे, त्याच्यापुरतेचे सुद्धा भाव पडलेले नाही, कारण भाव कंटिन्यू सारखे चालू आहे. आता सिमलाच्या आमच्या सुरुवातीला आम्हाला एकदम पहिला जो रब्बी मध्ये घेतला होता आम्ही हिवाळ्यामध्ये, त्याला आम्हाला सुरुवातीला 50 रुपयापासून 60 रुपयापर्यंत भाव मिळाला काही दिवस. त्याच्यानंतर 25-30 रुपयावर बी आला होता, 35 पर्यंत आला होता आणि आता ह्या वेळेला हा जो प्लॉट चालू झाला तर हा 30-35 पासून तर सारखा भाव आतापर्यंत चालू आहे. भाव कमी कमी 30-35 रुपये 30-32-30-32-28 म्हणजे 30 खाली आले नाही भाव आतापर्यंत. ओके, म्हणजे चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला फायदा हो राहिला. आणि याला मेंटेनन्स किती लागतो बरं, म्हणजे जसं मजुरी वगैरे, जसं आता लागवडी करतावेळेस मजूर लागत आहे पण त्याच्यानंतर किती मजुरी यायला लागतं? मजुरी याच्या अगोदर आता एक आमचं परमानंट एक जोडपं काम करतं इथं कायमस्वरूपी, पाणी भरणं वगैरे, त्याची फवारणी करणं, ते तर लागतंच. फवारणी करायला 2 माणसं लागतात तर ते सिस्टीम करेल आम्ही, एक जण नळी ओढतो एक जण धरतो, त्याच्यामुळे 2 एक सालदार आणि त्याची बायको, ते दोघं जण ते काम करून घेतात. परंतु मिरची जर तोडायची आम्हाला तर 8-10 लेबर आम्हाला कंटिन्यू ठेवावं लागतं याच्यावर. बरं, म्हणजे कधी काकडीवर कधी इकडे मिरची तोडण्यासाठीच फक्त आपल्याला मजूर लागतं, नंतर कुठल्याही महिने दिलेले जास्त मजूर? फवारणीला घरचे जे परमानंट जे लोक आहे आमचे सालदार ते काम करून घेतात. बरं, तर साहेब साधारण एक जे फळ आहे आपलं, एक जे मिरची, त्याचं वजन किती भरतं बरं? वजन 150 पासून 250 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन येतं. 150 ते 250 ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन याच्यामध्ये भरत असतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात या मिरचीचा मोठा आकार वगैरे होत असतो, जेणेकरून मार्केटमध्ये याला चांगला भाव सुद्धा मिळत असतो. तर आपण बघितलं की साहेबांनी शिमला मिरची चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने त्यांनी याचं शिमला मिरचीचं नियोजन केलं आणि मार्केटमध्ये कशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न त्यांनी मिळवून घेतलं. म्हणजे आज विचार जर कधी केला तर साधारणतः साहेब तुम्ही या 6 महिन्यामध्ये किती रुपये तुम्हाला या मिरचीपासून अपेक्षित आहे बरं? आता सुरुवातीचा हिवाळ्याचा जो प्लॉट घेतला होता आम्ही बाजूच्या एकरमध्ये, त्याच्यामध्ये आम्हाला काही 50 रुपये भी भाव मिळाला, काही 40 बी मिळाला, काही 35 बी मिळाला आणि काही 25 बी मिळाला. सरासरी आमचे 6 लाख रुपये त्याच्यामध्ये झाले. 6 लाख रुपयामधून आमचा 1.25 लाख रुपये त्याच्यातून खर्च, फवारणी वगैरे रोपांचा सगळा मिळून आणि आमची मेहनत वेगळी. त्याच्यात मुलगा माझा BSc ॲग्री झाल्यामुळे आमचं बरेचसे कामं तो करून घेतो आणि आता हा जो प्लॉट आहे आता हा आताशी याच्या 6 तोडी अजून अजून एवढा अजून इतका महिने ते चालणार, 1.5 ते 2 महिने अजून चालणार. म्हणजे सरासरी आम्हाला आता ते तर बाकीचे तर 400 क्विंटल काढतात पण आमचं आम्ही तर म्हणतो आम्हाला 250-300 मिळालाच भरपूर झालं. 300 पर्यंत जरी माल नाही मिळाला आणि सरासरी जर 20-25 रुपये बी आम्हाला सरासरीमध्ये मिळाले तरी 5-7 लाख रुपये आमच्या याच्यात होतात. बरं, म्हणजे याही प्लॉटमध्ये साहेबांना 5-6 लाख रुपयाची उत्पन्न होईल याची श्योरिटी आहे आणि याला फक्त साधारणतः 1-1.25 लाख रुपये साहेबांना खर्च आलेला आहे. म्हणजे फक्त काय की तर आपलं जे नियोजन आहे ते नियोजन चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना करण्याची गरज आहे. तर आता आपण बघूयात की साहेबांनी इथं फवारणीसाठी कशी सिस्टीम बनवलेली आहे की टाकी एका ठिकाणी ठेवायची आणि एका नळीच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्राला एका तासामध्ये एका एकराची फवारणी आपण करू शकतो. चला तर आपण ते बघूयात. आता आपण बघूयात की साहेबांनी या शेतीला म्हणजे एका एकरात सोप्या पद्धतीने, अत्यंत सोप्या पद्धतीने कशी औषधाची फवारणी करता येईल त्याची व्यवस्था केलेली आहे. आपण बघू शकतात माझ्या हातामध्ये हे एक गण आहे. म्हणजे काय होतं की आपल्याला ज्यावेळेस मालाला फवारणी करायची तर पाठीवरती ते टाकी घ्यावं लागते आणि त्याचं संपूर्ण शेतामध्ये फिरावं लागतं. पण साहेबांनी अशी व्यवस्था केली आहे की ही जी औषधाची 200 लिटरची टाकी अशी बाहेर ठेवायची उंच याच्यावरती आणि यालाही 500 फुटाची नळी आहे आणि याला इथं हे ज्या हातात दिसतं एक गन टाईप आहे की याच्यात आपल्याला प्रेशर मेंटेन करता येतं. म्हणजे आपण झाडानुसार प्रेशर याचं कमी जास्त करू शकतो आणि असं ही नळी पकडून संपूर्ण शेतीला म्हणजे एका एकरच्या शेतीला तुम्ही एका जागेवरून म्हणजे टाकी एका ठिकाणी ठेवून एका तासामध्ये संपूर्ण शेतीला तुम्ही फवारणी करू शकतात. एवढी छान व्यवस्था, म्हणजे थोडंसं आधुनिक पद्धतीनं सरांनी ही फवारणी व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण चांगल्या पद्धतीनं
जसं की प्रेशर तर आपल्याला मेंटेन करताच येत आहे, त्याच्यानंतर संपूर्ण झाडाला व्यवस्थित फवारणी करता येईल अशा पद्धतीने आपण याची फवारणी करू शकतो।